नमस्कार, मी पूजा। कुकिंग विथ पूजामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय। एकदम सोपी आणि इझी आहे। चला तर स्टार्ट करूया। मी इथे 1 kg सुरमईचे पीसेस घेतलेले आहेत। हे पूर्ण 1 kg आहे। आता याला आपण फर्स्ट लेमन ज्यूस, लिंबाचा रस आपण याला पूर्ण लावून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता पूर्ण आपल्याला त्याच्यावर पसरवून घ्यायचं आहे। लिंबाचा रस झाल्यानंतर याच्यावर आपल्याला हळद टाकायची आहे। आता हळद आपण टाकूया। पूर्णपणे आपल्याला याला हळद पसरवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता हळद झाल्यानंतर आपल्याला याच्यावर मीठ पण टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला। आता इथे मी मीठ ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे त्या पीसेसला पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपण जे ॲड केलं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे मिक्स करत आहे। ते पूर्ण हे मिक्स झालं की आपल्याला हे अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे असंच मुरत ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता इथं आपला अर्धा पाऊण तास झालेला आहे। आता याच्यावर मी कोथिंबीर अद्रक लसूण ची पेस्ट टाकत आहे। लगेच तुम्ही जरी टाकली तरी चालेल आणि नंतर अर्धा तास भिजवलं तरी चालेल। आता इथं मी मालवणी मसाला घेतलेला आहे, तो पण याच्यावर टाकायचा आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता तुम्हाला जसा तिखट हवा आहे, मालवणी मसाला जास्त तिखट नसतो, त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला कसा हवा आहे ते। पूर्ण आपल्याला हे मालवणी मसाला ॲड करून आपल्याला जसं आपण सुरुवातीला मिक्स केला आहे त्याप्रमाणेच करायचं आहे। बघा पूर्ण आपल्याला त्या पीसेसला लावून घ्यायचा आहे मसाला। एकदम पूर्ण लावून झाल्यानंतर याला आपल्याला 10 मिनटं फक्त ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे लावत आहे ते। आता इथे आपला पूर्ण मसाला लावून झालेला आहे। आता आपण पॅन गरम करून त्याच्यामध्ये तेल ॲड करूया। तुम्ही पाहू शकता थोडं जास्त प्रमाणात आपल्याला तेल ॲड करायचं आहे। मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। आता इथे मी रवा घेतला आहे, तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। रव्यामध्ये हा पीस पूर्ण बुडवायचा आणि नंतर आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे। बघा कशाप्रकारे मी हे करत आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळे एक एक पीसेस रव्यामध्ये बुडवून आपल्याला फ्राय करायला टाकायचे आहेत। तुम्ही पाहू शकता एक एक पीस, प्रत्येक पीस मी दाखवत नाही आहे कसा बुडवत आहे ते। तुम्हाला फर्स्ट पीस दाखवलेला आहे मी, त्याप्रमाणेच आपल्याला हे पीसेस टाकायचे आहेत। आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवायची आहे पूर्ण पीस टाकेपर्यंत। तुम्ही पाहू शकता जेवढे ॲडजस्ट बसतील तेवढे पीसेस आपल्याला तव्यावर ठेवायचे आहेत। 2 ते 3 मिनटं आपल्याला हे हाय फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे पलटी करायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे पलटी करत आहे। एक या साईडने छान भाजलेले आहेत। आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे 10 मिनटं असेच भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रकारे कुरकुरीत होतात हे। आपण तुम्ही तांदळाचं पीठ लावलं तरी पण चालेल, तांदळाचं पीठ नसेल तर रवा लावायचा। रव्याने पण छान होतात आणि तांदळाच्या पिठाने पण छान होतात। तुम्ही पाहू शकता आपले पीसेस फ्राय होत आहेत। इथे आपलं सुरमई एकदम छान प्रकारे फ्राय झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम छान हा आपला सुरमई फ्राय बनवून रेडी होत आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी हे सगळे पीसेस एका डिशमध्ये काढून घेते। आपला सुरमई फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि कुरकुरीत होतात या। बघा अशा प्रकारे आपला हा सुरमई फ्राय बनवून रेडी आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।